नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, डी आर टी लेक्चर्स या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे हार्दिक स्वागत आहे. पाठीमागच्या काही लेक्चर्समध्ये आपण जलावरणाविषयी माहिती बघत आहोत. ह्याच्यामध्ये आपण जलावरणाचा अर्थ बघितला, त्याची वैशिष्ट्ये, त्याचबरोबर जलावरणामध्ये असणारा सगळ्यात महत्त्वाचा घटक महासागर, या महासागराशी संबंधित असणाऱ्या संकल्पना, म्हणजे महासागरामध्ये निर्माण होणाऱ्या लाटा, त्याच्यामुळे निर्माण होणारे वेगवेगळ्या प्रकारचे सागरी प्रवाह, या सर्व घटकांची माहिती बघितल्यानंतर आता आपल्याला महासागराशी संबंधित किंवा महासागराचा जो किनारा आहे त्या किनाऱ्याशी संबंधित काही ज्या महत्त्वाच्या कन्सेप्ट आहेत, ज्या मूलभूत संकल्पना आहेत, त्या संकल्पनांचा आपल्याला या ठिकाणी अभ्यास करायचा आहे की आपल्याला जेणेकरून या ठिकाणी इथून पुढचे जर काही महत्त्वाचे वेगळ्या पद्धतीने जर एखादा प्रश्न विचारला गेल्यास त्या प्रश्नाचं आपल्याला सहजरीतीने उत्तर देता येईल. त्यासाठी आपल्याला या ठिकाणी त्या संकल्पना समजून घेणं महत्त्वाचं आहे की या संकल्पना आपण अभ्यासल्यानंतर तुम्हाला जर याच्याशी संबंधित जर कोणताही परीक्षेच्या संदर्भात प्रश्न आला तर त्याचं उत्तर सहजरीतीने देता येईल. त्यामुळे आपल्याला या ठिकाणी या संकल्पना आपल्याला अभ्यासायच्या आहेत. आता आपण या ठिकाणी या संकल्पना सर्व अभ्यासणार आहोत की ज्या संकल्पना जो आपल्या पृथ्वीवरती समुद्र आहे, म्हणजे जे महासागर आहेत, एकूण पाच महासागर आहेत, या पाच महासागरांचा जो समुद्र किनारा आहे त्या समुद्र किनाऱ्याशी संबंधित असणाऱ्या या संकल्पना आहेत. आता या संकल्पना सागरी किनारी भागाशी संबंधित आहेत. या संकल्पनांच्यामध्ये पहिली जी महत्त्वाची संकल्पना आहे ती पहिली महत्त्वाची संकल्पना किनारी विभाग ही आपण आता बघणार आहोत. आता तुम्ही बऱ्याच वेळेला ऐकलं असेल की समुद्र किनारा किंवा किनारी विभाग किंवा आपण त्याला सागर काठ म्हणतो. आता समुद्र किनारा म्हणजे काय? तर समुद्र किनारा म्हणजे जमीन व महासागर यांच्या दरम्यानचा संक्रमणशील प्रदेश, म्हणजेच त्याला आपण किनारी विभाग असं म्हणतो. आता ज्या ठिकाणी असं डोंगर पर्वत आणि त्यानंतरचा काठाचा भाग संपून समुद्र किनारा चालू होतो, या दोन्हींचा जो मधला जो संक्रमणशील प्रदेश आहे, ज्याच्यामध्ये काही प्रमाणामध्ये महासागराचं पाणी जमिनीवरती येतं, काही वेळेला जमीन ही उघडी पडते भरतीआवटीच्या प्रक्रियेमुळे, त्या ठिकाणी जो संक्रमणशील प्रदेश आहे तो संक्रमणशील प्रदेश तयार होतो, त्यालाच आपण किनारी विभाग असं म्हणतो. यावर सागरी व खंडीय अशा दोन प्रकारच्या पर्यावरणाचा प्रभाव पडतो. आता हा जो समुद्र किनारी विभाग आहे, या समुद्र किनाऱ्यावरती प्रामुख्याने ते असणाऱ्या सागरी आणि खंडीय, म्हणजे समुद्रातलं जे वातावरण आहे त्या समुद्रातल्या वातावरणाचा आणि खंडीय म्हणजे जमिनीच्या वातावरणाचा दोन्ही ठिकाणचा प्रभाव पडलेला पाहायला मिळतो. तर दोन्ही ठिकाणचं पर्यावरण त्या ठिकाणी कशा प्रकारचं असतं जर आपण बघितलं तर किनारी भागामध्ये जर तुम्ही पाहिलं तर समुद्रामध्ये जे काही जलचर आहे त्याच्यातील जे काही जलचर समुद्रामध्ये पण राहतात आणि ते जलचर आपल्याला समुद्र किनाऱ्यावरच्या वाळवंटी प्रदेशामध्ये किंवा त्या ठिकाणी बीचेसवरती किंवा पर्णांच्यावरतीही आढळतात. त्याचबरोबर किनारी भागामध्ये असणाऱ्या काही वनस्पती अशा आहेत की ज्यात आपल्याला सागर त्या भूखंड मंचावरती आढळतात, म्हणून किनारी भाग जो आहे त्या किनारी भागावरती सागरी व खंडीय अशा दोन प्रकारच्या पर्यावरणांचा सर्वात जास्त प्रभाव पडलेला आपल्याला पाहायला मिळतो. म्हणून आपल्याला या ठिकाणी किनारी भाग ही पहिली महत्त्वाची संकल्पना आपल्याला या प्रकारे सांगता येईल की जमीन व महासागर यांच्या दरम्यानचा जो संक्रमणशील प्रदेश आहे त्या संक्रमणशील प्रदेशाला आपण किनारी विभाग असं म्हणतो. आता दुसरा त्याच्यातील महत्त्वाची संकल्पना आहे त्यानंतरची, ते म्हणजे समुद्र किनारा. समुद्र किनारा म्हणजे काय? तर किनारी प्रक्रियेचा परिणाम न होणारा समुद्रापुढील जमिनीचा भाग म्हणजे समुद्र किनारा होय. आता ज्या भागावरती किनारी प्रक्रियेचा परिणाम होत नाही, म्हणजे ज्या ठिकाणी आपण जर पाहिलं तर अशा प्रकारचा डोंगर भाग असं किनारी भाग आहे की ज्या ठिकाणी समुद्रातील पाण्याचा कोणत्याही प्रकारचा या भागावरती हा जो भाग आहे या भागावरती कोणत्याही प्रकारचा परिणाम होत नाही अशा प्रकारच्या भागाला आपण त्या ठिकाणी समुद्र किनारा असं म्हणतो की ज्याच्यावरती सागरी प्रक्रियेचा किंवा किनारी प्रक्रियेचा किंवा समुद्रातील वातावरणाचा किंवा पर्यावरणाचा कोणत्याही प्रकारचा परिणाम होत नाही अशा प्रकारचा जो भाग आहे त्या भागालाच आपण समुद्र किनारा असं म्हणतो. त्यानंतरची संकल्पना आहे ती म्हणजे समुद्रतट. समुद्रतट म्हणजे किनाऱ्याकडील दिशेस आहुटीच्या किमान मर्यादेपासून ते जमिनीवर समुद्र प्रवाहांचा किंवा लाटांचा प्रभाव पडणाऱ्या अंतिम मर्यादेच्या भागास आपण समुद्रतट असे म्हणतो. हे तट वालुकामय किंवा खडकाळ असलेले आपल्याला पाहायला मिळतात. आता समुद्र किनाऱ्याकडील जो समुद्र किनाऱ्याकडील दिशेस आहुटीच्या किमान मर्यादेपासून
ते जमिनीवर समुद्राच्या समुद्र प्रवाहांच्या किंवा लाटांचा प्रभाव पडणाऱ्या अंतिम मर्यादेपर्यंतचा जो भाग आहे त्या भागाला आपण तट असं म्हणतो. म्हणजे ज्या ठिकाणी समुद्राच्या भरती येते, भरतीचं पाणी बाहेर आल्यानंतर ते जमिनीवर ठराविक पातळीपर्यंत जातं, ठराविक पातळीपर्यंत गेल्यानंतर त्या ठिकाणी त्या लाटांचा त्याच्यावरती प्रभाव पडतो आणि या प्रभाव पडणाऱ्या लाटांना आपण समुद्रतट असं म्हणतो. या अंतिम मर्यादेपर्यंतच्या भागालाच आपण समुद्रतट असं म्हणतो. हे तट जे आहेत हे तट प्रामुख्याने वालुकामय असतात किंवा अशा प्रकारचे खडकाळ असतात. वालुकामय का असतात? कारण बाहेर त्या ठिकाणी समुद्राच्या आतील भागामध्ये जे नद्या त्याचबरोबर इतर वेगवेगळ्या प्रक्रियांच्यामधून जे सागराच्या सागराच्या उतारावरती किंवा भूखंड मंचावरती जी वाळू किंवा जे अवसाद साचले जातं ते अवसाद सर्व लाटांच्यामुळे त्या ठिकाणी बाहेरच्या भागामध्ये फेकलं जातं. हीच प्रक्रिया पुढं काही दिवसानंतर वाढत जाऊन त्या ठिकाणी किनारी भागांच्यामध्ये प्रक्रिया होऊन त्या वाळूचे किंवा त्या ठिकाणी त्या ठिकाणच्या मातीचं खडकांच्यामध्ये रूपांतर होतं. त्यामुळे त्या ठिकाणी समुद्र तटाची किंवा खडकांची निर्मिती होते. असे तट हे वालुकामय किंवा खडकाळ स्वरूपाचे असलेले आपल्याला पाहायला मिळतात. आता त्यानंतरची महत्त्वाची संकल्पना आहे ती म्हणजे समुद्रकिनारी रेषा. समुद्रकिनारा व समुद्रतट यांना वेगळी करणारी रेषा म्हणजे समुद्रकिनारी किनारा रेषा होय. आता समुद्रकिनारा आणि समुद्रतट ह्या दोन महत्त्वाच्या संकल्पना आहेत आपण बघितल्या. समुद्रकिनारा आणि समुद्रतट या दोन्हींना जी या दोन्हींना जो भाग वेगळा करतो त्याला आपण सागरी किनारा असं म्हणतो. आता ज्या ठिकाणी समुद्र संपतो त्या समुद्र संपण्याचा भाग की ज्या समुद्राचा बाकीच्या काठावरच्या भागांच्यावरती परिणाम होत नाही अशा प्रकारच्या भागाला आपण समुद्रकिनारा असं म्हणतो. त्या समुद्रकिनारा आणि जो समुद्रतट आहे यांना वेगळ्या करणारी रेषा आहे त्या रेषेला आपण सागरी किंवा समुद्रकिनारी रेषा असं म्हणतो. समुद्रतट रेषा म्हणजे जमीन आणि समुद्र यांना वेगळी करणारी जी रेषा आहे त्याला आपण समुद्रतट रेषा असं म्हणतो. म्हणजे त्या ठिकाणी जमिनीचा भाग आणि समुद्राचा भाग ज्या ठिकाणी जमीन संपूर्ण समुद्र चालू होतो हा जो वेगळा करणारा भाग आहे किंवा वेगळा करणारी जी सीमा आहे त्या सीमेलाच आपण समुद्रतट रेषा असं म्हणतो. भरतीतट रेषा भरतीची अंतिम सीमा म्हणजे भरतीतट रेषा होय. म्हणजे ज्या ठिकाणी आपल्या भरती ओहोटीची जी प्रक्रिया आहे ती आपण या अगोदरच्या लेक्चर्समध्ये बघितलेली आहे. त्या भरती ओहोटीचं आपण त्या ठिकाणी खाली डिस्क्रिप्शनमध्ये त्याची लिंक दिलेली आहे. त्याच्यावरून तुम्ही भरती ओहोटी म्हणजे काय, ती प्रक्रिया कशी होते, निर्मिती कशी होते सर्व बघू शकता. ही भरतीची जी तटरेषा आहे ती भरतीची तटरेषा किंवा जी भरती येते त्या भरती येण्याची ठराविक जी सीमा असते की त्या रे त्या ठिकाणापर्यंत भरती येते त्या सीमेलाच किंवा त्या रेषेला आपण अंतिम सीमा असं म्हणतो. त्यालाच भरती तटरेषा असं म्हणतो. सेम तसंच जी अहोटी येते अहोटीला ज्या वेळेला समुद्रातील पाणी खाली जातं ते खाली जात असताना ते कोणत्या पातळीपर्यंत खाली जातं, ते पातळीपर्यंत खाली जाण्याची जी अंतिम सीमा आहे त्या अंतिम सीमेलाच आपण अहोती तटरेषा असं म्हणतो. आता अग्रतट भरतीच्या सरासरी किंवा कमाल मर्यादेपासून भरतीची जी कमाल मर्यादा आहे त्या कमाल मर्यादेपासून ते अहोटीच्या किमान सरासरी मर्यादेपर्यंतचा भाग म्हणजे अग्रतट होय. आता भरतीचा जो किमान कमाल मर्यादेपासून ते अहोटीच्या कमाल सरासरी मर्यादेपर्यंतचा जो भाग आहे त्या भागालाच आपण अग्रतट असं म्हणतो. आता पश्चतट म्हणजे भरतीच्या किमान कमाल सरासरी मर्यादेपासून ते समुद्राच्या किनाऱ्यापर्यंतचा भागास आपण पश्चतट म्हणतो. आता भरतीचा जो आहे आता आपण आहोटीच्या संदर्भामध्ये बघितलं तर भरतीच्या संदर्भामध्ये भरती ज्या दिशेपर्यंत वाढते त्या दिशेपासून ते त्याची अंतिम मर्यादा ते सरासरी मर्यादा ते समुद्रकिनाऱ्यापर्यंतचा जो भाग आहे तो पश्चतट म्हणून ओळखला जातो. त्यानंतर तटमुख समुद्रकिनाऱ्याकडील रेषेस किनाऱ्याचा किमान मर्यादेपासून ते समुद्रतळावर समुद्राच्या प्रवाहांचा किंवा लाटांचा प्रभाव पडण्याची जी अंतिम मर्यादेचा भाग आहे त्या भागाला आपण तटमुख असं म्हणतो. की ज्या ठिकाणी ज्याच्या माध्यमातून आपण त्याची अंतिम मर्यादा ओळखतो त्याच्यामुळे भरतीची किमान मर्यादा आणि समुद्रतळावर समुद्र प्रवाहांचा किंवा लाटांचा प्रभाव पडण्याची ती अंतिम मर्यादा ओळखली जाते. त्यानंतर खंडित क्षेत्र. खंडित क्षेत्र म्हणजे तटमुखाचा असा भाग की ज्यावर सागरी लाटा तुटतात फुटतात आणि खंडित होतात त्याला आपण खंडित क्षेत्र म्हणतो. म्हणजे आपण लाटांच्या निर्मितीचे कारण बघितले की वाऱ्यामुळे ज्या लाटा होतात त्या निर्माण झालेल्या लाटा
काठावरती येतात आणि काठावरती आल्यानंतर त्या फुटल्या जातात. त्या लाटा फुटल्यानंतर त्या ठिकाणी त्या लाटा संपुष्टात येतात. ही लाट फुटण्याचा जो भाग आहे, त्या लाट फुटण्याचा भाग किंवा लाटा खंडित होण्याचा जो भाग आहे, तो खंडित होण्याच्या भागालाच आपण खंडित क्षेत्र असं म्हणतो. खंडित रेषा म्हणजे खंडित क्षेत्राची सागराकडील बाह्य सीमा म्हणजे खंडित रेषा होय. म्हणजे खंडित क्षेत्र आहे, त्या खंडित क्षेत्राची सागराकडील जी बाह्य सीमा आहे, बाहेरची सीमा, त्या बाहेरच्या सीमेला आपण खंडित क्षेत्र असं म्हणतो. त्यानंतर निकटतट अहोटीच्या किमान मर्यादेपासून ते अहोटीच्या खंडित रेषेपर्यंतचा जो भाग आहे, त्या खंडित रेषेपर्यंतच्या भागाला आपण निकटतट असं म्हणतो. तर अहोटीचा जो भाग आहे, त्या अहोटीच्या किमान मर्यादेपासून ते अहोटीच्या खंडित रेषेपर्यंतचा भाग आहे, त्या खंडित रेषेपर्यंतच्या भागाला आपण निकटतट असं म्हणतो. अपतट म्हणजे अहोटीच्या खंडित रेषेपलीकडील लाटांच्या ठळक प्रभावापर्यंतचे सरासरी क्षेत्र म्हणजे अपतट होय. म्हणजे असेही महत्त्वाचे त्या ठिकाणी महासागराशी संबंधित असणाऱ्या संकल्पना आपल्याला सांगता येतील. आता इथे एक आकृती दिलेली आहे, या आकृतीच्या माध्यमातून आपल्याला सर्व संकल्पना पण दिलेल्या आहेत. या ठिकाणी जो हा जो भाग आहे, तो भाग समुद्र जमिनीचा आहे. या ठिकाणी असणारा हा समुद्राचा भाग आहे आणि याच्यामध्ये असणाऱ्या सर्व संकल्पना दिलेल्या आहेत. इथे सागरी किनारा दिलेला आहे. त्या सागरी किनाऱ्याबरोबर पश्चतट, भरती अहोटीची तटरेषा, अहोटी तटरेषा, अग्रतट, समुद्रतट, त्याचबरोबर तटमुख, तटमुखाचे दोन प्रकार, अपतट, निकटतट, अहोटीची खंडित रेषा, त्याचबरोबर इथे असणाऱ्या अहोटीच्या मर्यादा, या सर्व घटकांची आपल्याला या ठिकाणी माहिती याच्या माध्यमातून अधिक स्पष्ट करता येते. या सर्व संकल्पनाच्या माध्यमातून आपल्याला परीक्षेच्या संदर्भामध्ये जर एखादा वेगळा प्रश्न विचारला किंवा या संकल्पना जर विचारल्या, तर त्या संकल्पना आपल्याला सांगता येतील. त्यासाठी हा घटक महत्त्वाचा आहे. तर या ठिकाणी या घटकामध्ये आपण समुद्राशी संबंधित असणाऱ्या ज्या महत्त्वाच्या संकल्पना आहेत, त्या संकल्पनांची माहिती बघितली की ज्या संकल्पना आपल्याला परीक्षेच्या दृष्टिकोनातून किंवा समुद्रकिनाऱ्याच्या संदर्भातून वेगळा एखादा वेगळ्या शब्दामध्ये किंवा शब्द बदलून एखादा जर प्रश्न आला, तर त्या प्रश्नाचे आपल्याला सहज उत्तरं देता येतील. त्यासाठी या ठिकाणी हा घटक पाहणं महत्त्वाचं आहे, तो आपण या ठिकाणी बघितलेला आहे. तर या ठिकाणी हा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, त्याचबरोबर जास्तीत जास्त सबस्क्राईब करा. तुमच्या काही शंका असल्यास त्या कमेंट बॉक्समध्ये लिहायला विसरू नका. थँक्यू.